विद्यार्थी मित्रांनो, या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत पॉलिटेक्निक फर्स्ट सेमिस्टरचा बेसिक मॅथमॅटिक्स मधला चॅप्टर नंबर सेकंड मॅथायसिस. हा टॉपिक आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. तर सगळ्यात अगोदर बघूया आपण मॅथायसिस म्हणजे काय आणि मॅथायसिस म्हणजे काय त्याच्यानंतर मॅथायसिसचे इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. हे बघा, हे जे ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटला म्हणायचं रेक्टॅंग्युलर ब्रॅकेट. रेक्टॅंग्युलर ब्रॅकेट राईट. जेव्हा आपण मी असा प्रकारचा ब्रॅकेट काढेल त्यावेळेस त्या ब्रॅकेटला काय म्हणायचं रेक्टॅंग्युलर ब्रॅकेट. ओके, त्याच्यानंतर यू गॉट दिस ब्रॅकेट. सेकंड आहे 1 2 3. मी काय केलं, 3 नंबर्स दिले 1 2 3 का आडव्या रेषेमध्ये. याला म्हणायचं रो. याला म्हणायचं रो. किती नंबर लिहू शकतो मी? 2 3 4 5 किती पण आडवे. आपण आडव्या रेषेमध्ये नंबर लिहिले त्याला रो असं म्हणायचं. म्हणजे कॉमा द्यायचा नाही, स्पेस द्यायचा. 1 थोडासा स्पेस, 2 आणखी तेवढा स्पेस, 3 इन दिस वे 3 4 0 1 आणि असा ब्रॅकेट, रेक्टॅंगुलर ब्रॅकेट. चला 3 4 0 1 ही आडवी रेषा आहे, याला रो असं म्हणायचं. काय म्हणायचं? दुसरा आहे कॉलम. जर मी असा ब्रॅकेट केला 1 2 3 त्याला म्हणायचं कॉलम. त्याला काय म्हणायचं? कॉलम. कॉलम मध्ये मी कितीही संख्या लिहू शकतो, 1 2 3 4 5 किती पण संख्या, कोणत्या पण संख्या, निगेटिव्ह तर 0 लिहू शकतो. कॉलम, कॉलम मध्ये आपण कोणत्याही संख्या लिहू शकता. वी कॅन राईट एनी नंबर्स इन वन कॉलम और वन रो. नेक्स्ट समजा मी असा ब्रॅकेट केला, त्याच्यामध्ये 1 2 4 0 3 5 1 1 2. व्हॉट इज दिस? दिस इज द मॅट्रिक्स. ही झाली मॅट्रिक्स. मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे? ब्रॅकेट, रेक्टॅंग्युलर ब्रॅकेट, यस, देन रो फर्स्ट, रो सेकंड, रो थर्ड. तीन आडव्या रेषा आहे, 1 2 3 3 रो आणि कॉलम्स इथे 1 2 3 उभ्या रेषा तीन आहे. ही फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. सो दिस इज अ मॅट्रिक्स. मॅट्रिक्स म्हणजे फक्त एक ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये रो आणि कॉलमच्या फॉर्म मध्ये नंबर्स. इट इज द अरेंजमेंट ऑफ नंबर इन द फॉर्म ऑफ रो अँड कॉलम. किती नंबर्स आहेत? 3 रोज. रोज काउंट करा, कॉलम काउंट करा, गुणा करा, मल्टीप्लाय द्या. 1 2 3 1 2 3. सो 3 by 3 मॅट्रिक्स. इथे तर मॅट्रिक्स ऑर्डर 3 by 3, याला म्हणायचं ऑर्डर. ऑर्डर म्हणजे याच्यामध्ये किती रो आहे? 3 रो. 1 2 3. किती कॉलम्स आहेत? 3 कॉलम. तर त्याचे नाव लिहूया आपण कॅपिटल ए. मॅट्रिक्सला आलेच त्याचे नाव द्यायचं, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी. सो दिस इज अ मॅट्रिक्स. ओके, ऑर्डर किती आहे? 3 by 3. त्याच्यानंतर आपण बघूया ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस. ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस ऑपरेशन. ऍडिशन कसं करायचं? सपोज ए इज इक्वल टू एक मॅट्रिक्स आहे 1 2 3 4 कॉमा बी इज इक्वल टू एक मॅट्रिक्स आहे 2 3 5 6. We want to add these two matrices, A plus B. A plus B means addition of A and B. A means the काय? हा box. हा एवढा box म्हणजे matrix. B means what? Second म्हणजे. त्यांना आपण add करू, जसं दोन number चे addition करता. लिहून टाका. A means this 1 2 3 4 plus B. B means this 2 3 5 6. First of all, ऍडिशन करण्यासाठी एक कंडिशन आहे, यांची ऑर्डर सेम पाहिजे. ऑर्डर म्हणजे बघा, इथे 2 रो आहे, इथे सुद्धा 2 रो आहे, इथे 2 कॉलम्स आहेत, इथे सुद्धा 2 कॉलम्स आहेत. वी कॅन ऍड. असं नसतं तर ऍडिशन इज नॉट डिफाइंड. ऍडिशन करता येते का? नाही करता येत. तर आता मग आपण यांना ऍड करू. 1 मग ऍडिशन कसं करायचं? इकडला फर्स्ट, फर्स्ट रो हा आणि इकडला हा तोच. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे हा. 1 + 2 इकडला 2 आणि इकडला त्याच लोकेशनचा 3. 2 + 3 5 इकडला 3 आणि 5
4 आणि 6 ऍडिशन किती होते 10. सो 3 पाय 8 10 हे झाले ऍडिशन. हाउ टू ऍड द टू मॅट्रिसेस, ऍड द करस्पॉन्डिंग एलिमेंट. करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, हा फर्स्ट रो मधला सेकंड कॉलम मधला हा सुद्धा तोच आहे. इकडला 3 आणि त्याच ठिकाणी इकडे कोण आहे 5, इकडला 4 आणि त्याच ठिकाणी कोण इकडे 6, चौथा एलिमेंट राईट. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट आहे, सेकंड रो बघा आणि कॉलम सुद्धा सेकंड आहे, 2 असं म्हणू शकतो आपण याला. आणि हा इकडला 2 कोण आहे 6 हा एलिमेंट, त्याच लोकेशनचा सेकंड रो सेकंड कॉलम. करस्पॉन्डिंग एलिमेंट ची ऍडिशन करायची, वी गेट द ऍडिशन ऑफ टू मॅट्रायसेस. ओके आता आपण काय सबट्रॅक्शन, चला मी याला इथेच करतो, इकडे येतो मायनस ए मायनस बी, तर इथं मायनस द्यायचं. नाव सबट्रॅक्ट, चला मायनस कसं करणार, एकदम सिंपल, करस्पॉन्डिंग ची मायनस करायची. इकडला 1 मधून मायनस कोणाला करायचं 2 ला, 1 मधून 2 गेले तर मायनस 1, 2 मायनस या 2 मधून कुणाला मायनस करायचं 3 ला, 2 मायनस 3 किती होते मायनस 1, 3 मधून 5 ला काय करायचं मायनस करायचं, 3 मधून 5 सबट्रॅक्ट करा मायनस 2, आणि 4 मधून 6 कर मायनस 2. दिस इज द मॅट्रिक्स. हे झालं सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्स. सबट्रॅक्शन एकदम सोपा आहे, फर्स्ट मधून फर्स्ट मायनस करायचा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मायनस, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. पहिला म्हणजे फर्स्ट रो, कारण तो फर्स्ट रो मध्ये आहे 2, आणि कॉलम कोणता आहे तो सेकंड, हा पण 3 फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम, 2 मधून 3 मायनस केले तर मायनस 2, 3 मधून 5 केले मायनस 2. इन दिस वे सबट्रॅक्शन, कधी कधी ऑलरेडी इकडे मायनस असेल तर मग त्याला प्लस करायचं, 2 मध्ये हा मायनस आणि हा मायनस, 2 मायनस असतील त्याला प्लस करायचं, 2 प्लस 3 5, तर 2 आणि हा मायनस असला ऑलरेडी त्याने इथं पण मायनस आहे, तर मायनस मायनस बिकम प्लस, म्हणजे 2 प्लस 3 5. इन दिस वे वी कॅन सबट्रॅक्ट द टू मॅट्रिसेस. नेक्स्ट इफ समजा एक एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल या टाइपचा क्वेश्चन येतो, इफ ए इज इक्वल टू दिस अँड बी इज इक्वल टू दिस, ए मीन्स दिस मॅट्रिक्स, बी मीन्स दिस मॅट्रिक्स, देन फाइंड, क्वेश्चन विल बी लाइक दिस, देन फाइंड 2a प्लस 3b. व्हाट इज द मीनिंग ऑफ दिस, इट्स मीनिंग इज मल्टीप्लाय फर्स्ट मॅट्रिक्स बाय 2, सेकंड मॅट्रिक्स दिस बी मॅट्रिक्स बाय 3 अँड ऍड द टू मॅट्रिसेस. पहिल्या मॅट्रिक्सला ए 2 ने मल्टीप्लाय करा, ए मॅट्रिक्सला 2 ने मल्टीप्लाय करा 2a, बी मॅट्रिक्सला 3 ने मल्टीप्लाय करा आणि त्यांना ऍड करा. बघा एकदम सिंपल आहे, कसं सॉल्व करणार अशा प्रॉब्लेमला अगोदर लिहून टाकायचं, कंपल्सरी असा क्वेश्चन येतो, 2a प्लस 3b इज इक्वल टू इनर, काय फाईंड करायचं ते लिहायचं इक्वेशन. आता 2a मीन्स मॅट्रिक्स, ए मीन्स कोणती मॅट्रिक्स, बघा इथे लिहिली 1 2 3 4 प्लस 3, बी मीन्स सेकंड मॅट्रिक्स दिस 2 3 5 6, बीच्या ठिकाणी मॅट्रिक्स लिहायची 2 3 5 6 वाली. देन आता हा 2 ने सर्वांना मल्टीप्लाय करा, मल्टीप्लाय टू ऑल एलिमेंट्स इन द मॅट्रिक्स, 2 1 2 2 2 4 मध्ये आन्सर द्यायचं, 2 3 6 2 4 8 मेचो काढ प्लस, चला 3 ने मध्ये मल्टीप्लाय करा, 3 2 6 3 3 9 द्या आतमध्ये, 3 5 15 आणि 3 6 18. चला नाव यू कॅन ऍड, आता तुम्ही यांना ऍड करू शकता, 2 प्लस 6 8, 4 प्लस 9 13, 6 प्लस 15 21, 8 प्लस 18 26. सो दिस इज द आन्सर. ही झाली आपली फायनल आहे, कोणती मॅट्रिक्स आहे ही 2a प्लस 3b ही मॅट्रिक्स आहे. अशा प्रकारे आपण फाइंड करू शकता 2a प्लस 3b. आता किती पण मोठी मॅट्रिक्स असू द्या, सेम करा, इथं 2 by 2 ची आहे, 2 by 3, 3 by 3, वॉट एव्हर, कॅन सॉल्व सिमिलरली. नेक्स्ट समजा कधी कधी क्वेश्चन येते, इफ दिस फाइंड 3a मायनस 2b, 3a मायनस 2b फाइंड करा. आता इथं तुम्हाला काय करायचं, व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस स्टेटमेंट, 3a मायनस 2b इट्स मीन्स व्हॉट, इट मीन्स मल्टीप्लाय a मॅट्रिक्स बाय 3, b मॅट्रिक्स बाय 2 अँड देन सबट्रॅक्ट. a मॅट्रिक्स ला 3 ने मल्टीप्लाय करा, b मॅट्रिक्स ला 2 ने मल्टीप्लाय करा आणि तुम्ही त्याचे सबट्रॅक्ट करा, व्हेरी सिंपल. यू कॅन सी अगोदर काय करायचं, लिहा
3a minus 2b write down. 3a minus 2b is equal to 3. A means what? A means the matrix 1, 2, 3, 4. Minus 2 la 2. B means the matrix 2, 3, 5, 6. तर आता काय करणार, अगोदर 3 ने मल्टिप्लाय, आता 3 मध्ये मल्टिप्लाय करून टाका. 3 एक 3 द्यायचे मध्ये, 3 2 6 द्यायचे आत मध्ये, आता 3 बाहेर द्यायचं नाही. 3 3 जर 9, 3 4 जर 12, मायनस 2 2 जर 4, 2 3 जर 6, 2 5 जर 10, 2 6 जर 12. तर आता सब करस्पॉन्डिंग एलिमेंटची सबट्रॅक्शन करा. 3 मायनस 4 मायनस आहे, सर्वांना मायनस करा. 3 मायनस 4 मायनस 1, 6 मायनस 6 0, 9 minus 10 minus 1, 12 minus 12 becomes 0. So this is the matrix minus 1, 0, minus 1, 0. Simple. In this way, we can subtract, we can find 3a minus 2b matrix of the middle will be large. Okay. Upper next go gaya tha. Adhoi question kya wa unit matrix. युनिट मॅट्रिक्स तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, ते पण तुम्ही लक्षात घ्या. युनिट नंबर आय, युनिट मॅट्रिक्स आय 2x2 आणि 3x3. 2x2 म्हणजे 1001. आता लक्षात ठेवा, युनिट मॅट्रिक्स आय म्हटलं की 1001 आणि 3x3 जर म्हणलं तर याच्यामध्ये काय तीन नंबर घ्यायचे, 100 दुसऱ्यात पण 0101 मध्ये घ्यायचा, तिसऱ्यामध्ये 00 लास्ट नंबर, म्हणजे हा जो डायगोनल आहे तो डायगोनल वर 1 1 असला पाहिजे. युनिट मॅट्रिक्स मीन्स 1 0 0 0 1 0 0 0, म्हणजे डायगोनल एलिमेंट आर 1 अँड रिमेनिंग आर 0. सच टाइप्स ऑफ मॅट्रिक्स इज कॉल्ड एज युनिट मॅट्रिक्स. अशा टाइपच्या मॅट्रिक्सला युनिट मॅट्रिक्स म्हणायचं, ज्याच्या डायगोनल मध्ये तिरप्या रेषेवर 1 1 असलं पाहिजे आणि वर आढळले अबो डायगोनल बिलो डायगोनल एलिमेंट्स आर 0, बाकीचे एलिमेंट 0 असले पाहिजे, त्याला म्हणायचं युनिट मॅट्रिक्स. नेक्स्ट मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन लाइक मॅट्रिक्स ऍडिशन. नाउ लेट अस लर्न मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. देयर इज वन कंडिशन टू मल्टीप्लाय वन मॅट्रिक्स टू द अदर मॅट्रिक्स. कंडिशन काय आहे बघा, दोन कोणत्याही मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन होऊ शकत नाही. पहिल्या मॅट्रिक्स मध्ये आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये किती कॉलम्स आणि किती रोज आहे, कंडिशन बघा. 1 2 3 4 5 6 क्रमांक ए, बी इज इक्वल टू 2 3 4 5 1 1. Then AB, आता मल्टिप्लिकेशन कसं करतो बघा, AB, AB means A into B, जसं आपण दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन करता 2 into 3 6. इन दिस वे आता डायरेक्ट मल्टिप्लाय मध्ये काय असं करायचं नाही, फर्स्ट नंबर फर्स्ट ला असे काही एवढे रो त्याला मल्टिप्लिकेशन करायचं. कसं बघा, आता 1 2 3 फर्स्ट A देऊन टाका, A म्हणजे फर्स्ट मॅट्रिक्स, 1 2 3 4 5 6 into B म्हणजे सेकंड मॅट्रिक्स देऊन टाका, 2 3 4 5 1 1. आता आपण काय करायचं, एक पूर्ण आडवी लाईन आणि दुसऱ्याची उभी लाईन याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यापासून एक नंबर मिळवायचा. बघा प्लस करायचे तिघांची, 1 2 3 2 4 1. अगोदर 1 into 2, 1 ने 2 ला गुणा 2, प्लस करत राहायचं. सेकंड ने या सेकंड ला गुणायचं, हे आपण इकडे असलाय तर 2 व्हायचं, 2 4 8 प्लस आणि 3 1 जा, इकडून तिसरा आणि इकडून तिसरा, 3 1 3, हा झाला एक नंबर. याची प्लस करू जात आपण. नेक्स्ट थोडा स्पेस सोडू, त्याला म्हणायचं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता ही लाईन घ्यायची सेम, फर्स्ट रो सेकंड कॉलम तिच्या समोर लिहायचं. 1 2 3 3 5 1 करा मल्टिप्लिकेशन, 1 3 जा 3, 1 3 1 3 प्लस करायचं, 2 5 जा 10 प्लस 3 1 जा 3, 3 1 3 संपला. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम संपला, आता नेक्स्ट सेकंड रो. आता उत्तर खाली लिहायचं, सेकंड रो चं उत्तर खाली. चला
थर्ड एलिमेंट सिक्स आहे, इथला थर्ड कोण आहे वरून खाली वन, सिक्स वजा सिक्स. नेक्स्ट सेकंड रो सेकंड कॉलम, आता लास्ट संपला, आता रो संपले आणि आता लास्ट फोर फाय सिक्स थ्री फाय वन, फोर थ्री झा ट्वेल्व प्लस फाय फाय झा ट्वेंटी फाय प्लस सिक्स वजा सिक्स, लास्टला तुम्ही ऍड करून टाकूया सिक्स वजा सिक्स. What is the addition? 2 plus 8, 10, 13, 16, 20, 8, 28 and 34, 12 plus 25 plus 6. Do you know? 12 plus 25 plus 6. 25 plus 6, 31. 31 plus 12. 2 plus 3, 43. 43. 1 minute. 25. Yes. 25 plus 6, 31 plus 12, 43. So this is the matrix multiplication. Very simple. This is the matrix multiplication. The first matrix मध्ये जोडे columns आहेत तेवढे जरूर second मध्ये पाहिजे, तरच multiplication define होते. First मध्ये जोडे columns आहेत, number of columns in first matrix is equal to number of rows in second matrix. मग आपण columns किती आहेत, 1, 2, 3 असे कॉलम्स मोजायचे, त्याच्यामध्ये किती रोज 1, 2, 3, 3 रोज फर्स्ट कॉलम सेकंडचे रो मोजायचे, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करू शकता. मल्टिप्लिकेशन कसं करणार, इन दिस वे ए इंटू बी लिहून टाका, जे मॅट्रिक्स आहे ते लिहून टाका, रो इंटू कॉलम, पहिले ते ऍड बे दुसऱ्या ते उभे, इथं तीन तीन आहेत, 1, 2, 3, 1, 2, 3, तिघांची प्लस करायची, फर्स्ट ना फर्स्टला मल्टिप्लाय, सेकंड ना सेकंडला, थर्ड ना थर्डला ऍड करायचं. कधी कधी दोन दोनच असतात, असे पण दोन आणि असे पण दोन, मग इथं दोघा दोघांची प्लस होईल. नेक्स्ट हाउ टू फाइंड द स्क्वेअर विथ द हेल्प ऑफ मल्टिप्लिकेशन, स्क्वेअर ऑफ अ मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स मध्ये स्क्वेअर कसा फाइंड करायचा, इफ ए इज इक्वल्स टू 1 3 4 5 फाइंड ए स्क्वेअर. ए स्क्वेअर फाइंड करा, आता काय डायरेक्ट स्क्वेअर नाही करायचा, प्रत्येक एलिमेंटचा स्क्वेअर नाही करायचा, तर इथं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं. स्क्वेअर मीन्स व्हॉट, स्क्वेअर म्हणजे काय, ए स्क्वेअर, ए स्क्वेअर मीन्स ए इंटू ए, बट ए इज अ मॅट्रिक्स, मॅट्रिक्स ए इंटू मॅट्रिक्स ए, सीयर ए मीन्स व्हॉट, ही मॅट्रिक्स 1 3 5 4 5 1 3 4 5 इंटू अगेन तीच मॅट्रिक्स लिहा 1 3 4 5 1 3 4 5 इंटू 1 3 4 5. नाव क्या मल्टिप्लाय, आता दोन मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करणार आपण, आता सगळं पहिल्या मॅट्रिक्सची काय घ्यायची रो आणि दुसऱ्याचे कॉलम वन बाय वन. चला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, ठीक आहे, 1 1 1 3 4 12 वन प्लस ट्वेल्व. नेक्स्ट फर्स्ट रो सेकंड कॉलम, 3 1 3 आणि 3 5 15. नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम, 4 1 4 खाली लिहायचं, आता 5 4 20. नेक्स्ट सेकंड रो सेकंड कॉलम, 4 3 12 प्लस 5 5 20. नेक्स्ट 12 प्लस 1 13, 15 प्लस 5 18, 24, 25 प्लस 12 7 37. दिस इज द स्क्वेअर ऑफ मॅट्रिक्स. इथं असं डायरेक्ट केलं का आपण, 3 चा स्क्वेअर 9 असं नाही, मॅट्रिक्सचा स्क्वेअर आहे तो, नंबरचा स्क्वेअर नाही, मॅट्रिक्सचा स्क्वेअर म्हणजे मॅट्रिक्स इंटू मॅट्रिक्स, सेम मॅट्रिक्स इंटू सेम मॅट्रिक्स, तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन असं करायचं आणि त्याचा स्क्वेअर मिळते. एका मॅट्रिक्सनं त्याच मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळते, स्क्वेअर ऑफ द मॅट्रिक्स. Let's take one another example. What
इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल घेऊया आता. व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल इफ ए इज इक्वल टू 39 minus 1 minus 3, it show that A square is a null matrix. It show that A square is a null matrix. Null matrix means zero matrix. नल मॅट्रिक्स मीन्स व्हॉट? झिरो मॅट्रिक्स. ऑल एलिमेंट्स आर झिरो. ज्या मॅट्रिक्सचे सर्व एलिमेंट झिरो असतात त्याला नल मॅट्रिक्स पण झिरो मॅट्रिक्स म्हणतात. इट्स फाइन. आता सांगितलं मी तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, ए स्क्वेअर फाइंड करायचं. चला, ए स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू ए इज इक्वल टू, चला ए मीन्स व्हॉट? ए मीन्स दिस मॅट्रिक्स. लिहून टाका दिस मॅट्रिक्स दोन वेळेस लिहून टाका. 39 मायनस 1 मायनस 3 इंटू, आणि पुन्हा एकदा 39 मायनस 1 मायनस 3. कसं करणार मल्टिप्लिकेशन? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, पहिल्या मधला रो घ्यायचा, दुसऱ्याला उभी रेषा घ्यायची कॉलम आणि मल्टिप्लाय करा. पहिल्या ना पहिल्याला 3 3 9, नंतर 9 इंटू मायनस 1 मायनस 9, मायनस आलं तर मायनस करायचं. नेक्स्ट फर्स्ट रो सेकंड कॉलम, 3 9 27, 9 3 27, 9 3 27. नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम, मायनस 1 इंटू 3 मायनस 3, आणि मायनस 3 इंटू मायनस 1 प्लस 3. सेकंड रो सेकंड कॉलम, मायनस 1 इंटू 9 मायनस 9, आणि मायनस 3 इंटू मायनस 3 प्लस 9. मायनस मायनस प्लस, 9 मधून 9 गेले 0, 27 मधून 27 मायनस 3 प्लस 3 0, मायनस 9 प्लस 9 0. सो इट इज अ नल मॅट्रिक्स. सो ए स्क्वेअर इज अ नल मॅट्रिक्स बिकॉज ऑल एलिमेंट्स आर 0. अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल्स करू शकता मॅट्रिक्सवरचे. या टाईपचे एक्झाम्पल्स कंपल्सरी विचारतात, मॅट्रिक्स ॲडिशनवरचे एक्झाम्पल्स विचारतात. तर आता जो आपला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या नंतरच्या टाईप्स बघत, हाऊ टू फाइंड द ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स, हाऊ टू फाइंड द इन्वर्स ऑफ मॅट्रिक्स, हाऊ टू सॉल्व द सिस्टम ऑफ थ्री लिनियर इक्वेशन्स इन थ्री व्हेरिएबल विथ द हेल्प ऑफ मॅट्रिक्स इन्वर्जन मेथड. थँक्यू.